नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सोमवारी शिवजयंती आणि संघाचा 7वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला अश्वत्थामा संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवजयंती साजरी केली. नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवजयंती आणि संघाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कानपिळे, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री विचारे जयराम मुंबईकर, माजी नगरसेविका प्रमिला मुंबईकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, संघाचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघाची नेहमीच या इथे शहराला, आपल्या विभागाला नेहमीच आवश्यकता असते. आपलं शहर जे विकसित होत आहे, असा सर्व या इथे नागरिक वर्ग आपल्या इथे होत आहे. नागरीकरण जास्त असं वाढत आहे. या नागरीकरणाच्या बरोबर योग्य असं शहरीकरण व्हावं यासाठी एक साधा जबाबदारी असते, जी येथील सत्ताधाऱ्यांची असते. ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणं आणि त्याचबरोबर हे नागरीकरण, हे शहरीकरण हे योग्य मार्गाने व्हावं यासाठी ज्येष्ठ नागरिक संघावरती नेहमीच एक महत्त्वाची अशी जबाबदारी असते की येथील संस्कृती टिकली जावी. येथील सर्वसाधारण येथील नागरिक आहेत, त्यांच्या भावना या जपल्या जाव्यात. आणि त्याचबरोबर एखादा प्रवाह हा चुकीच्या दिशेने जात असेल तर त्याला योग्य वळणावरती आणावं आणि जो चांगल्या प्रकारे सध्या पुढे येतोय आणि ज्याला प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे अशांना प्रोत्साहित करणं, त्याच्याच बरोबर जर या इथे काही चुकीचे प्रकार घडत असतील तर त्यांचं कान पिळण्याचं काम हे ज्येष्ठ नागरिक संघाने करावं असं या इथे सर्वांची इथे इच्छा असते. आणि या प्रकारे इथे ज्येष्ठ नागरिक सभा संघ हा काम करतोय. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक सभा ज्येष्ठ नागरिक संघ हा काम करतोय, त्यामुळेच या इथे नवीन पनवेलचा विकास होताना आपल्याला सर्व दिसून येत आहे.